नमस्कार, मॅक्स महाराष्ट्र चॅनलवर आपले स्वागत आहे. जनतेच्या जाहीरनामा ह्या कार्यक्रमात आपण नंदुरबार जिल्हा, जो आदिवासी जिल्हा म्हणून ओळखला जातो, त्या जिल्ह्यातील लहान लोणखेडा म्हणजेच लोणखेडा पाडा या गावात आपण आलेलो आहोत आणि आपल्यासोबत काही बांधव व भगिनी आपल्यासोबत चर्चा करणार आहे. दुष्काळग्रस्त जिल्हा म्हणून जाहीर झाला आहे, तर त्यासाठी पाण्याचे काय उपाययोजना व्हायला हव्यात ह्याबद्दल आपल्याशी ह्या ताई संवाद साधणार आहेत. कमतरता आहे, आम्हाला पाणीची खूप शुद्धीकरण आहे. प्यायला पण पाणी नाही आहे शुद्ध. आम्ही उष्ण पाणी शेतकरी जसं तसं शेतकरी पूर्ण करत आहे, त्यांच्या शेतातून ते आम्हाला उष्ण म्हणून काय सोना पण देत आहे आता सध्या गावात. आणि पाणी खूप अशुद्ध आहे आमच्या गावात, पिण्यायोग्य नाही आहे. म्हणून आम्हाला फिल्टरची आवश्यकता आहे. म्हणून आम्हाला फिल्टरची व्यवस्था करून द्यावी गावात सर्वांसाठी. मॅडम, जाहीरनामे तर जेव्हापासून भारत स्वतंत्र झाला 1950 पासून खूप असे जाहीरनामे निघाले, आश्वासनही देण्यात आले. परंतु जेव्हा इंदिरा गांधींचं सरकार होतं तेव्हा त्यांचा जाहीरनामा होता गरिबी हटाव. आता त्याला किती वर्षे झाले, केवढे प्रधानमंत्री गेले. खरोखर आपण पाहता का या लोकांची गरिबी हटलेली आहे का? अजून पण लोकांच्या खूप अपेक्षा बाकी राहिलेल्या आहेत. आणि स्वतंत्र भारतामध्ये प्रत्येक माणसाला असं स्वतंत्र पक्षी चांगली जगावे. आता आमच्या नंदुरबार जिल्हा आदिवासी जिल्हा ज्यांनी म्हटला, तिथे शेतीला पाणी नाही. जवळनुच तापी नदी वाहते आहे. बॅरेज बांधले युतीच्या सरकार होतं तेव्हा एकनाथरावजी खडसे यांनी भूमिपूजन केलेलं होतं. ते बॅरेज बांधले गेले परंतु नंतर त्याच्यावर काहीच कार्यवाही झाली नाही. नदीमध्ये पाणी तसंच पडून राहिलेलं आहे. आम्ही वारंवार उपोषणही केली, निदर्शनही केली, तरी सरकारला जाग आलेली नाही. इथला मजूर जवळ गुजरात राज्यामध्ये जातो, तेथे मजुरी करतो, त्याला इथे मजुरी नाही. उपाशी पोटी आहे, त्याच्यामुळे तो स्थलांतर करीत असल्यामुळे त्यांच्या मुलांची शिक्षणाची व्यवस्थासुद्धा व्यवस्थित होत नाही. आणि आता ह्या आता नवीन नवीन आता ह्या आश्वासनं देतात की गरिबी आम्ही दूर करू. कशी काय दूर करणार? काही त्यांच्याकडे अशा उपाययोजना आहेत का? फक्त बोलतात. आता जय जवान जय किसान, लालबहादूर शास्त्रींनी जो नारा दिला होता आताही तेच बोलत आहेत की जवानांचं भलं करू, किसानांचं भलं करू. परंतु अक्षरशः किसान आज सुखी झालेला आहे का? आज आत्महत्या होत आहे. मॅडम, फार दुर्दैवाची गोष्ट आहे की एवढे वर्ष स्वतंत्र मिळूनसुद्धा शेतकरी आत्महत्या करतो आहे. हे शरमजनक बाबत आहे. तर ह्या जाहीरनाम्यावर आणि यांच्यावर आम्ही किती विश्वास ठेवायचा? या सरकारने 60 वर्ष राज्य केलं, काही केलेलं नाही. ह्या सरकारने 4 वर्षात बरेच काम, काही रोडचे हे ते चांगलं सुंदर केलेलं आहे. आणि आमची अपेक्षा आहे की पुढे आणखी चांगलं व्हावं. भी हटाओ हे नारा जो सरकारने लगाया है, वो दोनों ही सरकार अपनी अपनी योजनाओं में लगाती रहती है. जैसे कि मनमोहन सिंह सरकार में मनरेगा चालू हुआ था, जैसे कि आप जानते हैं, उससे कई अंश तक गरीबी कम हुई थी. देश में अच्छा शासन चलाया है. अभी भी मोदी जी ने भी अच्छा शासन चलाया, पर कुछ उन्होंने कठोर फैसले लिए, उससे थोड़ी गतिविधियाँ रुकी भी है. फिर भी देश अविरत चल रहा है. गरीबी कम होनी चाहिए, उसके लिए देश में काम हो रहा है. और ज़्यादा हो और जल्दी से जल्दी गरीबी रेखा से लोग ऊपर आए, यही भावना व्यक्त करते हैं. सही बात है आपकी. मूर्तता तो यानी 30% कह सकते हुई है, 70% नहीं हुए, क्योंकि देश को चलाने में जो कठोर लिए थे निर्णय उस हिसाब से गतिविधि रुकी हुई थी. उस हिसाब से जो सरकार ने मेन वादे यानी कांग्रेस हो या भाजपा हो, दोनों सरकारों ने किए हैं. आप मैन्युफैक्चर आज से 70 साल तक में देख लो तो 70% आपको दोनों के, जैसे कि कांग्रेस का, जैसे चाचा जी ने अभी बताया अंकल ने कि भाई तब भी कांग्रेस का गरीबी हटाओ नारा ही था. वाजपेयी जी का भी गरीबी को भाई कम करेंगे वही था. वाजपेयी सरकार 1999 से 2004 तक रही, बाद में मनमोहन सिंह की सरकार और 10 साल रही, उसके आगे भी सरकारें आई है. सभी का नारा यही रहा है गरीबी हटाओ. पर अपना देश बोले जाते 125 करोड़ लोग रहते इस देश में. उस देश की इतनी बड़ी आबादी वाले देश को चलाना, लोग बोलते प्रदेश में है पर वहाँ छोटे छोटे जनसंख्या कम होने से वहाँ की विकास अच्छा हो सकता है. भारत उस चीज़ में कहीं ना कहीं पीछे है, उसमें आगे आने के लिए साक्षरता बढ़नी चाहिए. पूर्व पाटील सोबत पाहत मॅक्स महाराष्ट्र नंदुरबार जिल्ह्याचा अपडेट्स.